हा तुमच्या पुढे विषय घेऊन आलो आहे तुमच्या चावळीचा आवडता विषय आई बाबा। हो आई बाबा थोडं बोलायचं आहे, आई बाबा थोडं बोलायचं आहे, कधीच न बोललेल्या गोष्टी आज सांगायच्या आहेत, जाणिवेत आलेल्या काही भावना ओठावरती आणायच्या आहेत। आजही आई डोमिनोजच्या पिझ्झ्याऐवजी तुझ्या हातच्या खिचडीची चव भावते। आजही आई डोमिनोजच्या पिझ्झ्याऐवजी तुझ्या हातच्या खिचडीची चव भावते। त्यांना कितीही दादे असतो तरी का कुणास ठाऊक, तुझी स्तुती करायला जरा लाजच वाटते। बाबा आपले प्रत्येक फोटो पाहून आजही चेहऱ्यावरती हास्य येते। बाबा आपले प्रत्येक फोटो पाहून आजही चेहऱ्यावरती हास्य येते। प्रत्येक फोटो अगदी चिकटून आहे तुम्हाला, पण का कुणास ठाऊक आज एक मिठी मारायला लाजच वाटते। कुठल्याही कादंबरीपेक्षा आई तुझ्याकडून ऐकलेल्या गोष्टीच आठवून मजा वाटते। लेखकांना पत्र पाठवून पाठवून आवड कळवतो, पण तुझ्यावरचे प्रेम दाखवायला जरा लाजच वाटते। तुम्ही केलेले लाड बाबा कधीही विसरू शकणार नाही, नेहमीच जाणवते। तुम्ही केलेले लाड बाबा कधीही विसरू शकणार नाही, नेहमीच जाणवते। मित्रांसोबत तर फार वेळ घालवतो, पण तुमच्यासोबत बसून गप्पा मारायला जरा लाजच वाटते। खरंच ह्या गोष्टीसाठी लाजावं इतका मोठा झालो असेल तर, खरंच ह्या गोष्टीसाठी लाजावं इतका मोठा झालो असेल तर पुन्हा लहान व्हायचंय, रांगत रांगत भोबड्या बोलात तुमच्यासोबत रमायचंय। पाठावरती बसून आई पुन्हा आंघोळ घालून देशील का? भूक लागली असेल ना सोन्या, मग चार घास भरवशील भरून देशील का? बाबा पुन्हा बोट धरून चालवायला शिकवाल का? किती उशीर रे कालट्या, म्हणून शाळेत सोडवायला याल का? मांडीवरती डोकं घेऊन आई कुरवाळत पुन्हा झोपवशील का? झोप लागली नाही का सोन्या, म्हणून अंगाई गावून थोपटशील का? दाखवत नसलो जरी आई बाबा तुमच्यावरचं प्रेम काही कमी होणार नाही। कारण झाड कितीही वाढलं तर त्याला मातीविना अस्तित्व नाही। धन्यवाद। बस।